तर तुमच्यात धमक असेल तर आजच महाविकास आघाडीमधनं बाहेर पडा, तर खरं समजू तुम्ही त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरचा विचार तुम्ही स्वीकारतायत. जे उद्धव ठाकरेजींना बोलायचं असतं ते सामन्यातनं बोलतात. खरं तर उद्धवजी काँग्रेस धर्जीने झाले आहेत. त्यांनी आरोप लावला की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आमचं जे भाजपचं जे आंदोलन आहे हे दिखाऊपण आहे. खरं तर या देशातला प्रत्येक नागरिक, या देशात राज्यातला प्रत्येक नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचा जो इतिहास ज्यांनी बघितला, ज्यांनी वाचला आहे, डोळ्यात अश्रू पडतात. इतका जाज्वल्य इतिहास सावरकरांचा आहे, वीर सावरकरांचा आहे. आणि अशा इतिहासाला नेमकं महाराष्ट्रामध्ये येऊन त्या इतिहासाची पायमल्ली करणे, स्वातंत्र्यवीराबद्दलचे अपमानजनक शब्द वापरणे, आणि मग एवढी धमक आहे उद्धवजी आणि त्या टीममध्ये, तर त्यांनी काँग्रेस धर्जीने प्रा सोळा. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वीर सावरकरचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला था, आणि तुम्ही त्यांची संपूर्ण घटना स्वीकारून काम करतायत. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, होते आणि अनेक पिढ्यांना आदर्श राहील. त्यांची बरोबरी, त्यांची तुलना या देशामध्ये आणि राज्यामध्ये होऊ शकत नाही. आणि त्यामुळं मला वाटतं छत्रपती शिवरायाचा आदर, सन्मान हा संपूर्ण देशाने, राज्याने करायलाच पाहिजे. त्यांची तुलनाही कुणाशीच होऊ शकत नाही असं मला वाटतं. सर, काल राहुल गांधींची बुलढाण्यात सभा होती, शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना काही अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी फटाके फोडले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभेमध्ये असा होणारा आताताहीपणाबद्दल काय वाटतं आपल्याला? कोणी अज्ञात नसतं, काँग्रेसचेच अतिउत्साही कार्यकर्ते असतील की त्यांना श्रद्धांजली चालू आहे की राहुल गांधी बोलण्याला उठले हे कळलं नसेल. इतक्या पोलीस बंदोबस्तामध्ये काँग्रेसच्या व्यतिरिक्त कुणी बाहेर तर राहू शकतो का? काँग्रेसचाच कुणी कार्यकर्ता नेता उत्साही असेल की राहुल गांधी उठले ते श्रद्धांजली आहे की त्या ठिकाणी त्यांना बोलायचं होतं भाषण हे त्यांना कळलं नसेल. आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं हे झालं असेल. खरं तर हे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केलेलं कारस्थान आहे, इथे कोण दुसरा कार्यकर्ता जाणार आहे? आणि त्यामुळं मला वाटतं हे राहुल गांधीने तपासून घेतलं पाहिजे. सर, आपण गुजरात दौऱ्यावर होते, गुजरातचा प्रचार केला, काय वाटतं, काय वातावरण? माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, माननीय अमितभाईंच्या नेतृत्वामध्ये, सी आर पाटीलजीच्या नेतृत्वामध्ये 145+ जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असं एकंदरीत चित्र आहे.